अकोला तालुक्यातील अंबिकापूर येथे बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथपठन समारोप कार्यक्रम अंबिकापूर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला भंते शाक्यपुत्र अकोला, भंते आर्यज्योती, भंते नागसेन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत बुद्ध विश्वरत्न बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले संत कबीर गाडगे महाराज छत्रपती शाहू महाराज माता रमाई माता भीमाई यांच्या विचारांना माझं त्रिवार अभिवादन. तर आज आमच्या गावामध्ये आषाढी पौर्णिमेपासून ग्रंथ वाचने वाचनाचा कार्यक्रम चालू होता. आज समारोपी कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमामध्ये मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये आर्यज्योती भंतेजीने आम्हाला मंगल मैत्री दिली. हा कार्यक्रम हा जो बुद्ध आणि त्याचा धम्म आम्ही 3 महिन्यापासून श्रवण करत आहोत. आता वेळ आली ती आचरण करण्याची. तर बुद्ध म्हणतात धम्म सांगण्यामध्ये नाही ऐकण्यामध्ये नाही तो आचरणामध्ये आहे. तर आता आम्ही श्रवण केला. आता तुम्ही आजपासून आम्ही आचरणात आम्ही. माझं नाव सुवर्णा भगवान चक्रणार आहे. धम्मपोत बुद्धविहार अंबिकापूर यांच्या वतीने आज कार्यक्रम संपन्न झाला. सुवर्णा भगवान चक्रणा यांनीच ग्रंथपठन केलं, विश्लेषण सुद्धा त्यांनीच केलं.